विद्यार्थी मित्रांनो, आपला जो तिसरा प्रोजेक्ट बोर्स हा त्याचा पाचवा भाग, तर पेज नंबर 19 वरती दुसरा पॅरेग्राफ ऑफ ऑल बोर्स इथून आपण याला सुरुवात करणार. नाउ लिसन केअरफुली. ऑफ ऑल बोर्स द रिपेलेंट. रिपेलेंट म्हणजे काय बघा इकडे. तर रिपेलेंट म्हणजे तिरस्करणीय. स्पेसिमेन नमुना किंवा विक्षिप्त व्यक्ती इज द वन हू कम्स क्लोजअप. तर सर्व जे बोर करणारे लोक आहेत त्यांच्यापैकी सर्वात तिरस्कारणीय नमुना जर कोणी असेल, विक्षिप्त व्यक्ती जर कोणी असेल, तो म्हणजे जो तुमच्या जवळ येतो. द बटन होलिंग बोर. बटन होलिंगचा अर्थ तुमचा तोच आहे तिरस्करणीय. तर असा जो व्यक्ती असतो तो अत्यंत तिरस्करणीय असतो, तो आपल्याला चिकटून बसत असतो. दिस इज द काइंड डिस्क्राइब बाय अ फ्रेंड ऑफ माइन. माइन म्हणजे माझा, माझे, माझे. विथ अ विविड सेन्स. विविड म्हणजे स्पष्ट, ठळक. मॅन हु स्प्रेड बर्ड लाईफ ऑल ओव्हर यू. बर्ड लाईफ म्हणजे काय? पक्ष्यांना पकडण्याकरिता झाडाच्या फांदीवर लावला जाणारा चिकट पदार्थ. तर असा जो व्यक्ती असतो जो अत्यंत तिरस्कारणीय असतो, जो तुमच्या जवळ येतो, तुम्हाला चिकटून बसतो, तुम्हाला बोर करत असतो, तो व्यक्ती त्याची एक ठळक स्पष्ट अशी फ्रेज माझ्या एका मित्राने वापरलेली आहे, आणि ती म्हणजेच काय? असे लोक एक प्रकारचं बर्ड लाईन तुमच्या अवतीभवती लावत असतात. म्हणजेच तुमच्या अवतीभवती अशा प्रकारचा एक चिकट पदार्थ ते लावतात की तुम्ही त्या व्यक्तीला सोडून जाऊ शकत नाही. म्हणजेच ते तुम्हाला शब्दामध्ये गुंतून ठेवत असतात. अ बोर हे किप्स अ रिझनेबल वे ऑफ कॅन बी डील्ड विथ. आता डील्ड विथ म्हणजे व्यवहार करणे किंवा वागणे. तर असे जे बोर्स असतात हे नेहमी एक रिझनेबल, एक वाजवी योग्य असा अशा प्रकारचा रस्ता त्या ठिकाणी नेहमी तयार ठेवतात की त्या जे काही बोलत आहे त्याच्यामधून पटकन त्यांना बाहेर निघता आलं पाहिजे. बट वेन दे लीन ऑन यू. लीन ऑन म्हणजे त्यावर अवलंबून असणे. लीन लीन ऑन यू यू आर डन. परंतु हे बोर लोक जर फक्त तुमच्यावर अवलंबून असले, त्यांना दुसरं तिसरं कोणी मिळालं नाही बोर करण्याकरता, तर मग शेवटी तुमची बारी त्या ठिकाणी आलेली आहे. तुम्हाला त्या दिवशी फार बोर होणार आहे. इट इज ओर्स्ट. ओर्स्ट म्हणजे अत्यंत वाईट. When they fix your eyes only a feet away and tell a funny story that isn't funny. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे काय? काही फुटांवरतीच ते तुमच्या नजरेमध्ये नजर घालून तुमच्याशी बोलत असतात आणि तुम्हाला अत्यंत फनी, अत्यंत मनोरंजक गोष्ट
गोष्ट सांगत आहे असं त्यांना वाटत असते, जी गोष्ट ऍक्च्युअली फनी नसते, मनोरंजक नसते. नथिंग इज सो ह्युमिलिएटिंग. ह्युमिलिएटिंग म्हणजे मान खंडना करणे किंवा वाईट वाटणे. As to have a counterfeit. Counterfeit म्हणजे काय? Nothing is so humiliating as to have to counterfeit laughter at the biting. Bite means काय करणे? मागणी करणे किंवा आज्ञा करणे. Biting of the boat, but we do it. तर सर्वात वाईट वाटणारी, मानखंडना करणारी गोष्ट कोणती आहे की ज्यावेळेला हे बोर करणारे लोक तुमच्याकडून एक प्रकारचं हास्याची मागणी करतात की मी जे काही सांगत आहे त्याच्यावरती हसा, आणि आपण त्यावेळेस खोटं नकली नकली हसत असतो, तर ती गोष्ट फार आपल्याला वाईट वाटत असते, पण आपल्याला ते करावं लागते. इट द इनकरेबल. इनकरेबल म्हणजे the incurable weakness and benignancy. benignancy म्हणजे काय? उदारपणा, दयाळूपणा. of human nature comes again. पण या ठिकाणी लेखक काय सांगत आहे? The incurable weakness and benignancy of human nature come again. तर परत परत माणसाचा जो उदारपणा, दयाळूपणा आहे आणि असह्य अशा प्रकारची जी विकनेस आहे, कमजोरी आहे, त्याच्यामुळे परत परत या गोष्टी आपल्या जीवनात येतच असतात आणि आपल्याला त्या कराव्याच लागत असतात. नेक्स्ट पॅरेग्राफ. देन देर इज द बोर हू बिगिन अ फनी स्टोरी. आणि नंतर हे बोर करणारे लोक एक मनोरंजक गोष्ट सांगायला सुरुवात करतात. अँड अल्दो यू टेल हिम यू हॅव हर्ड इट डझन स्टॉप. आणि जरी तुम्ही त्याला सांगितलं की तुम्ही हे कथा अगोदर ऐकलेली आहे, तरी सुद्धा ते थांबत नाहीत. व्हॉट शुड बी डन विथ हिम. आता त्याच्यासोबत काय करायचं? अनदर ऑफ द वर्स्ट टाईप ऑफ बोर इज द मॅन हु सेज वेअर शुड वी बी विदाउट द सेन्स ऑफ ह्युमर. दुसरे बोर करणारे लोक जे आहेत, जो प्रकार आहे लोकांचा, ते लोक नेहमी काय म्हणत असतात की आपल्याजवळ जर विनोद करण्याची बुद्धी नसती, गमतीदार मजेदार गोष्टी सांगण्याची बुद्धी नसती, तो सेन्स नसता, तर आपण कुठं असतो, हे जग कुठं असतं. ही इज इवन कॅपेबल ऑफ सेईंग. तो आणखी याच्याही वरची गोष्ट सांगण्याकरता समर्थ असतो. नथिंग बट माय अनफेलिंग. अनफेलिंग म्हणजे काय? कधीही न संपणारा. अनफेलिंग सेन्स ऑफ ह्युमर सेव्हड मी. तर तो म्हणतो की दुसरं तिसरं काहीच नाही, तर माझा जो कधीही न संपणारा विनोद करणारी बुद्धी आहे, माझ्याजवळ जो विनोद करणारा सेन्स आहे, त्याच्यामुळेच मी या ठिकाणी टिकून आहे. देअर इज ऑल्सो द मॅन हू सेज लिव्ह अँड लेट लिव्ह. या ठिकाणी आणखी काही असे लोक आहेत जे म्हणत असतात की जगा आणि जगू द्या. ॲज माय पुअर डॅड माय पुअर डिअर फादर यूज टू से. आणि माझे जे बिचारे वडील होते, ते नेहमी ही गोष्ट म्हणायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हियर. हॅव अ गुड डे टू ऑल ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच.